नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या टॉपिकवरती की हाऊ टू पास BCA. बघा, BCA जर तुम्हाला पास व्हायचं असेल BCA मध्ये, तर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या की ज्यांना तुम्ही एकदम सहजरित्या जे आहे BCA मध्ये पास व्हाल. बघा, मी जर जे सांगितलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही पास तर व्हाल, पण चांगल्या मार्काने पास व्हाल, नुसतं काठावरती नाही. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, आणि चला बघूया की हाऊ टू पास BCA. तर बघा, तर तुम्हाला सगळ्यात आधी ना, तर फोकस जो आहे ना तुमचा अंडरस्टँडिंग वरती असला पाहिजे. बघा, तुम्हाला इथे ना फक्त पाठांतर नाही करायचं, आपण जो रट्टा मारतो ना तो रट्टा नाही मारायचा. तुम्हाला ज्या पण गोष्टी आहे शिकवल्या जात आहे कॉलेजमध्ये वगैरे, तर त्या गोष्टी तुम्हाला आहे ना समजून घ्यायच्या. असं नाही की तुम्हाला फक्त येत आहे म्हणून बसायचं कॉलेजमध्ये जाऊन काहीच नाही. बाकी तुम्हाला ज्या पण गोष्टी शिकवल्या त्या समजून घ्यायच्या. समजा एखादा कॉन्सेप्ट असेल तर तो काय आहे, त्याचे फायदे काय, नुकसान काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवून घ्यायच्या आहे. नुसतं त्याला फक्त पाठांतर नाही करायचे. त्यानंतर इथे बघा, अंडरस्टँड दिस सिलेबस. बघा, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. जर तुम्हाला नुसतं पास व्हायचं असेल तर तुम्ही जे बुक्स आहे ना ते न बघता तुम्ही सिलेबस कॉपी काढा. तुमच्या जे युनिव्हर्सिटी आहे त्याच्या वेबसाईटवरती जे सिलेबस कॉपी असते तुमच्या, आता BCA ची जी सिलेबस असेल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये जे पॉईंट सांगितलेले फक्त तेवढे पॉईंट तुम्हाला करायचे, म्हणजे त्याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तरी तुम्ही ज्यात सहजरित्या एकदम सहजरित्या पास होऊन जाल. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक धड्यानुसार जे युनिट असते त्याचे वेटेज वगैरे असतं की कोणत्या धड्यासाठी किती मार्क्स आहे एक्झाममध्ये, तर तुम्हाला सिलेबसनुसार जे आहेत स्टडी करायचे, त्यांना खूप फायदा होत असतो. त्यानंतर इथं बघा, अटेंड लेक्चर्स अँड टेक नोट्स. बघा, तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे लेक्चर तुमच्याच्या अटेंड होईल तेवढे करायचे ना. लेक्चर करताना समजून लेक्चर घ्यायचे, अटेंड करता तर तुम्ही ते आहे पण तिथे अंडरस्टँड करून सुद्धा करायचे तुम्हाला ते लेक्चरमध्ये काय शिकवताय काय नाही, ते क्लिअरली तुम्हाला आलं पाहिजे, समजलं पाहिजे. त्यानंतर बघा, स्टडी शेड्यूल. तर तुम्हाला जे टाइम टेबल बनवायचं, आता बघा हे तुम्हाला टाइम टेबल बनवायला सगळे सांगता, पण माझा जो टाइम टेबल मी जो फॉलो करत होतो, आता बघा मी पण जे आहेत ना बऱ्याच वेळेस समजा डिप्लोमाला सगळ्या सेमिस्टरचा टॉपर राहिलेलो, त्यामुळे मला माहिती आहे टाइम टेबल तुम्हाला असा नाही बनवायचा की तुम्हाला दिवसामध्ये किती घंटे का अभ्यास करायचा आहे. टाइम टेबल फक्त याचा बनवायचा की हो या दिवशी मी या विषयाचा अभ्यास करणार आहे, या दिवशी मी या विषयाचा अभ्यास करणार आहे. असं नाही की या दिवशी तुम्हाला 2-3 सब्जेक्ट करायचे, या दिवशी 2-3 सब्जेक्ट करायचे, एका दिवशी एकच सब्जेक्ट करायचा त्याच्याविषयीच तुम्हाला अभ्यास करायचा. त्यांना खूप फायदा होत असतो, कारण मी स्वतः ते केलेलं आहे म्हणून मला त्याचा फायदा पण झालेला आहे. तर टाइम टेबल बनवताना तुम्हाला दिवसामध्ये किती तास अभ्यास करायचा याचा नाही, तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता सब्जेक्ट करायचा याचा टाइम टेबल बनवायचा आहे. समजा 1 तारखेला सब्जेक्ट, समजा सब्जेक्ट 1, 2 तारखेला सब्जेक्ट 2, असं तुम्हाला हे करायचं डेट, म्हणजे दिवसात मग तुम्ही किती वेळा अभ्यास करा. आता बघा, बरेच जण म्हणतात की 4 तास अभ्यास करा, 6 तास अभ्यास करा, 8 तास, त्याशी पण करायची गरज नाही. जास्तीत जास्त 3 तास अभ्यास करा, फक्त चांगला अभ्यास करा, समजून अभ्यास करा. 3 तास खूप झाले तुम्हाला दिवसामध्ये, 3 तास अभ्यास जर केला तर तरी पण तुम्ही जे सहजरित्या पास होऊन जाता, ते पण चांगल्या मार्काने. त्यानंतर इथं बघा, प्रॅक्टिस रेग्युलरली. हे तर सगळेच जण सांगतात की तुम्हाला प्रॅक्टिस तर करणं गरजेचं असतं, त्यासाठी मग तुम्ही त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर असतात ते सॉल्व्ह करू शकता. कारण बघा, जवळपास 15-20% जे क्वेश्चन असतात ते रिपीट होत असतात, तर जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले तर किती मोठं पासिंग पुरतं जे असतं ते ऑलरेडी तुम्हाला माहिती असतं, तर त्यामध्ये तुम्ही जे आहेत पास होऊन जातं, त्यामध्ये तुम्हाला जास्ती काही प्रॉब्लेम येणार नाही. तर जर पास व्हायचं असेल तर एवढ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्ही सहजरित्या पास होऊन जाल, त्यात काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता, तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.